नमस्कार सरांच्या पुस्तकाबद्दल मला इथे बोलायला संधी दिल्याबद्दल सर्व संयोजकांचे मनपूर्वक आभार आ, या पुस्तकाची कल्पना आणि आज ते तुमच्यासमोर प्रत्यक्ष सादर होण्याचा हा सगळा प्रवास मी खूप जवळून बघितला आहे त्यातल्या सगळ्या अडचणी त्यातल्या गमती जमती हा खूप रंजक प्रवास होता आणि त्यामुळे या पुस्तकाबद्दल इथे बोलायला मला खूप आनंद होतोय पक्षीगान का केव्हा आणि कोठे असं या पुस्तकाचं शीर्षक आहे या पुस्तकाला निसर्गाभभ्यास पर्यावरणशास्त्रातले एक ज्येष्ठ नाव डॉक्टर माधव गाडगीळ यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की पक्षांच्या आवाजाला वाहिलेलं मराठीतलं पहिलं आणि कदाचित कोणत्याही भारतीय भाषेतील लेखकानं लिहिलेलं हे पहिलंच पुस्तक असावं आणि असं हे पुस्तक आज या पक्षीमित्र संमेलनात सांगलीमध्ये प्रकाशित होतं आहे कुठल्याही पुस्तकाची आ, म्हणजे त्या पुस्तकातला कंटेंट जसा महत्त्वाचा असतो तशीच त्याचं मुखपृष्ठ त्याची प्रस्तावना त्याची अर्पणपत्रिका ही सुद्धा खूप वेगळी असते तुम्ही जेव्हा हे पुस्तक वाचायला हातात घ्याल तेव्हा ते तुमच्या लक्षात येईल की जंगलात काम करणारे वनमजुरांपासून ते विविध तरुण संशोधक आणि अशा सगळ्यांना हे सरांनी पुस्तक अर्पण केलेलं आहे नेक्स्ट स्लाइड प्लीज पुस्तकाची अनुक्रमणिका जर तुम्ही बघितलीत त्याच्यानंतर आवाज म्हणजे काय म्हणजे त्याच्या मागचं फिजिक्स आणि पक्षाची वर्तणूक म्हणजे अगदी पार एव्होल्युशनरी सायन्सपर्यंत जाईल अशा एक इतक्या वेगवेगळ्या विषयांचा या पुस्तकामध्ये परामर्श घेण्यात आलेला आहे नेक्स्ट स्लाइड या पुस्तकाची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तुम्हाला वरती उजव्या कोपऱ्यामध्ये क्यू आर कोड दिसतो आहे प्रत्येक चॅप्टरमध्ये ज्या ज्या पुस्त पक्षांच्या ना आवाजांचा उल्लेख आलेला आहे संदर्भ आलेला आहे ते सगळे आवाज तुम्ही या क्यू आर कोडच्या मदतीने ऐकू शकता आपण इथे त्याचं एक छोटसं प्रात्यक्षिक बघूया क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे आवाज ऐकता येऊ शकतात नेक्स्ट स्लाइड uh, पुस्तकात कुठल्या महत्वाच्या uh, कल्पनांचा आपल्याला वाचायला मिळतील आपण सगळेच जण आवाज आम्ही ऐकला किंवा पक्षाचं गाणं आम्ही ऐकलं असं सहजपणे बोलतो पण प्रत्यक्षात पक्षाचा गाणं आणि पक्षाचा आवाज किंवा साध या गोष्टीमध्ये काय ने, ने, नेमका काय फरक आहे किंवा काही पक्षी हे गाणारे पक्षी आहेत आणि काही पक्षी हे न गाणारे पक्षी आहेत म्हणजे आपल्या दृष्टीने कोकिळ हा गाणारा पक्षी असतो पण शास्त्रीय दृष्ट्या खरं तर कोकिळ हा न गाणाऱ्या पक्षांच्या वर्गामध्ये मोडतो अशा काही गमतीशीर गोष्टी याच्यामध्ये आहेत नंतर पक्षी गाणं कसं शिकतात म्हणजे काल आपल्यातले काही जण होते जिथे आपल्याला ईशा मॅडमनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवलं की अंड्या अंड या स्टेजमधले जे पिल्लू असतं तिथूनच पक्षाचं गाणं शिकण्याची प्रक्रिया सुरू होते त्याच्यानंतर एक असा समज खूप असतो की पक्ष्यांमधले नर पक्षी हे जास्त गातात पण मादी पक्ष्यांच्या गाण्याबद्दल फारसा अभ्यासही झालेला नाहीये तर या पुस्तकात सरांनी एक खूप इंटरेस्टिंग वाक्य लिहिलं ते मला अतिशय आवडलं की बहुतांश पक्षी अभ्यासक हे पुरुष असल्यामुळे माद्या गातात या फॅक्टकडे फारसं लक्षच कदाचित गेलेलं नाही आहे की काय आणि इथे आपल्याला अनेक स्त्री पक्षी निरीक्षकांची संख्या खूप दिसते आहे तर मला असं वाटतं की हे आपल्यासाठी एक आता नवीन आव्हान आहे की आपण याचा अधिक अभ्यास करायला हवा त्याच्यानंतर मगाशी मी म्हटलं तसं की एखादा पक्षी कुठे गातोय आणि तो किती वेळ गातो आहे तो कुठल्या ऋतूमध्ये गातो आहे या सगळ्या गोष्टींमधून त्या पक्षाच्या बिहेवियरबद्दल त्या पक्षाच्या ब्रीडिंगबद्दल अनेक गोष्टी आपल्याला कळत असतात म्हणजे आपण एरवी सहज ते आवाज ऐकत असतो पण त्याचे नेमके अर्थ काय आहेत आणि ते जर थोडेसे सजगपणे आपण ऐकले तर आपल्याला त्यातून खूप इंटरेस्टिंग गोष्टी कळू शकतात नेक्स्ट स्लाइड या पुस्तकातले तीन गोष्टी मला खूप स्वतःला आवडल्या किंवा एका प्रत्येक पुस्तकाचे असे काही खास वैशिष्ट्य असतात तसं आहे नक्कल या प्रकरणामध्ये श्यामा पक्षाचा एक अनुभव आहे आणि मी खूप लकी आहे की ॲक्च्युली ह्या श्यामा पक्षाचा रेकॉर्डिंग जेव्हा सरांनी नेत्रावलीच्या जंगलामध्ये केलं तेव्हा मी त्यांच्यासोबत होते आणि साधारण तेरा चौदा वेगवेगळ्या पक्षांची नक्कल हा श्यामा पक्षी एकटा करत होता आणि आम्ही अर्धा पाऊण तास ते सगळं ऐकत होतो आणि सर रेकॉर्ड करत होते तो अतिशय वाचनीय असा अनुभव आहे त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला याच्यात वाचायला मिळेल एक ब्लॅकबर्ड पक्षाचा झी अलार्म कॉल असतो म्हणजे असा एक आवाज असतो की जो शिकारी पक्षी आल्यानंतर तो देतो पण तो शिकारी पक्षाला ऐकू जात नाही मात्र बाकीच्या पक्षांना तो सावध करतो आणि सरांनी रेकॉर्ड केलेला हा जो आवाज आहे तो जगातल्या शंभर आवाजांचा जो एक संग्रह तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये त्याची निवड झालेली आहे आणि आपल्यासाठी मला असं वाटतं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि तिसराही एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की पक्षी निरीक्षण करताना किंवा पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड केल्यानंतर ते प्लेबॅक करताना कुठल्या गोष्टींचं पथ्य पाळलं पाहिजे जेणेकरून आपल्या अभ्यासाचा पक्ष्यांना उलटा त्रास होणार नाही कालच्या वर्कशॉपमध्ये भरूच्या सरांनी याच्यावरती खूप चांगलं सांगितलं होतं की आपल्याला माहीत नाही आहे की आपण जेव्हा एखादा आवाज प्लेबॅक करतो तेव्हा त्या ते पक्षांवरती त्याचा नेमका काय परिणाम होतो आहे त्यांच्या बिहेवियरमध्ये त्याच्या ते, ते, त्याच्यामुळे काही परिणाम होऊ शकतो का तर हे करताना अतिशय काळजी घ्यायला पाहिजे आणि या पुस्तकात सुरुवातीला जी वाचकांसाठी सूचना दिल्यात त्यात हे लिहिलेलं आहे आणि आपणही हे सगळ्यांनी आवर्जून याचा वापर करूया की हे आवाज स्ट्रिक्टली हेडफोन घालून ऐकले पाहिजेत जेणेकरून आजूबाजूच्या पक्ष्यांसाठी प्ले हे प्लेबॅक करायचं नाही आहेत हे आपण आपल्या अभ्यासासाठी आपल्या ज्ञानासाठी करायचं आहे नेक्स्ट स्लाइड या भारतीय पक्षीशास्त्रातल्या पक्ष्यांच्या आवाजाबद्दल जर पाहिलं तर एक आ, मोठा इतिहास आहे त्याच्यात डॉक्टर भरुचा सर आहेत नवेरा ब्रदर्स आहेत किरण पुरंदरे आहेत आणि अजूनही काही नावं आहेत त्याच्यानंतर हे पुस्तक येतं आणि त्याच्यानंतर आपल्याला असे बरेच प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत आणि आता ही जबाबदारी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांवर आहे की नर आणि मादीच्या गाण्यामधला काय फरक आहे एखादा पक्षी किती वेगवेगळ्या प्रकारे गाऊ शकतो किंवा हवामान बदलात जे आपल्याला दिसतं की अचानक डिसेंबरमध्ये पाऊस पडतोय किंवा जे काही असे छोटे छोटे बदल होत आहेत त्याच्यात पक्षांच्या आवाजावर त्याचा काही परिणाम होतोय का तुम्हाला असं कुठला आवाज पक्षाचा जो पूर्वी मार्च महिन्यात ऐकू यायचा तो आता वेगळ्या वेळी ऐकू येतोय का तर हे ही निरीक्षणं ठेवणं आणि हा अभ्यास करणं ही आता आपली जबाबदारी आहे आणि या सगळ्यासाठी जो एक म्हणजे आपण जसं सलीम अलींचं फील्ड गाईड हे कुठल्याही नोख्या पक्षी निरीक्षकासाठी एक आधार असतो की फील्डमध्ये गेल्यानंतर कसे पक्षी शोधायचे तर आता हे सरांचं पुस्तक हातात घेऊन आपल्याला पक्ष्यांच्या आवाजावरती अधिकाधिक अभ्यास करण्याची आणि त्याचा आनंद घेण्याची संधी मिळालेली आहे थँक्यू